नमस्कार, मी अरुणा आणि आपण पाहतात 7 स्टार न्यूज। मिरज शहरातील वाहतूक कोंडी होण्यासाठी अनेक बाबी कारणीभूत आहेत। यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी स्थानिक पातळीवर सर्वसमावेशक समन्वय समिती स्थापन करण्याचा मानस बैठकीत व्यक्त करण्यात आला। मिरज शहरातील वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस जटिल बनत चालली आहे। शहरातील विविध हॉस्पिटलमध्ये उपचार घेण्यासाठी येणारे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांची वाहने, अनेक हॉटेलसमोर तासन तास रस्त्यावर उभी राहणारी वाहने, यामुळे वाहतूक कोंडीत आणखीन भर पडत असल्याचे मिरज सुधार समितीच्या एका सर्वेक्षणात निदर्शनास आले आहे। ही कोंडी कमी करण्याचा भाग शुक्रवारी मिरज सुधार समितीच्या पुढाकाराने इंडियन मेडिकल असोसिएशन IMA हॉल येथे महापालिका, मिरज वाहतूक नियंत्रण शाखा IMA आणि मिरज सुधार समितीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न झाली। यावेळी शहरातील वाहतूक कोंडीला अनेक बाबी कारणीभूत ठरत असल्याचा मुद्दा चर्चेत आला। शहरातील वाहतूक कोंडीची समस्या कायमस्वरूपी सोडवण्यासाठी स्थानिक पातळीवर सर्वसमावेशक अशी समन्वय समिती स्थापन करण्याची गरज असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले। बैठकीत महापालिका उपायुक्त स्मृती पाटील, मिरज शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक भगवान पालवे, IMA अध्यक्ष डॉक्टर नथिनियल ससे, सचिव डॉक्टर जीवन माळी, डॉक्टर विनोद परमशेट्टी, डॉक्टर रविकांत पाटील, डॉक्टर रियाज मुजावर, डॉक्टर सोमशेखर पाटील, डॉक्टर चौथाई, डॉक्टर अमनापुरे, मिरज सुधार समितीचे ॲडव्होकेट AA काझी, अध्यक्ष आसिफ निपाणीकर, समन्वय शंकर परदेशी, कार्यवाह जहीर मुजावर, उपाध्यक्ष राकेश तामगावे, संतोष जेडगे, सौ गीतांजली पाटील, वसीम सय्यद, अभिषेक भोसले, राजेंद्र झेंडे यांच्यासह ज्येष्ठ पत्रकार मोहन वाटवे, जगदीश धुळबुळू, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते राजाभाऊ देसाई, MR असोसिएशनचे गलगले सालेर आदींनी भाग घेतला। शहरातील वाहतूक कोंडीबाबत मिरज सुधार समितीच्या या पहिल्या उपक्रमाला डॉक्टरांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून अशाच स्वरूपाच्या बैठका शहरातील हॉटेल व्यावसायिक, व्यापारी वर्ग व अन्य रस्त्यावर व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिक संघटना सोबत करून वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे मिरज सुधार समितीचे ॲडव्होकेट AA काझी यांनी सांगितले। सुनील पाटील, 7 स्टार न्यूज, मिरज।